नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आंबडमध्ये ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा होती आहे. भुजबळ, वडेट्टीवार, पंकजा मुंडे यांची हजेरी असणार आहे आणि त्याचीच तयारी म्हणून लालवाडी तालुका आंबड जिल्हा जालना या ठिकाणी ओबीसी समाज बांधव जे 17 तारखेला एकत्र येणार आहेत त्यांच्यासाठी फराळाची सोय करण्यात आलेली आहे. इथे असं सांगण्यात आलेलं आहे की जसं आपण आपल्या मुलीच्या लग्नासाठी पाहुणे मंडळींना आमंत्रित करतो तसंच आपण आता ओबीसी बांधवांना आमंत्रित करतोय आणि जसं आपण आपल्या मुलीच्या लग्नामध्ये गोडदोड खाऊ घालून त्यांना आदर तिथ्याचा प्रचय आणून देतो त्याच पद्धतीचं गोडधोड आपल्याला आता ओबीसी समाज बांधवांना खाऊ. आपण तालुक्यातील लालवाडी या गावामध्ये आहोत. आमच्यामध्ये एल्गार सभेच्या नियोजनासंदर्भात असलेले सर्व समन्वयक आणि या गावचे ज्यांचं करावं तितकं कौतुक कमी असे आमचे गावातले सर्व लालवाडीचे ग्रामस्थ, मी कोणाचं एखादं नाव घेत नाही, समस्त ओबीसी समाजाच्या बांधवांनी ज्या प्रेमाने ज्या आपुलकीने येणाऱ्या 17 तारखेला ओबीसी आणि वंचितमुक्त समाजाच्या जुनामध्ये एक ऐतिहासिक अशी घटना होणार आहे, त्या घटनेचं स्वागत करायसाठी आपल्या मुलीच्या लग्नाला कोणतं तसं गोडधोड जेवण करून महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांच्या स्वागताची तयारी केली आहे. म्हणून मी या ठिकाणी लालवाडीच्या सर्व ओबीसी बांधवांचं आमच्या वतीने स्वागत महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांनो, आम्ही तुमची वाट पाहतो. आंबड तालुक्यातील असे काम करणारे अनेक गावातले गावकरी त्यांचं तुम्हाला त्या त्या गावातील लोक तुमच्या स्वागतासाठी आम्ही पहा आता इतकं मोठं बुद्धी आहे त्याच्याबरोबर चुड आणि या सगळ्या गोष्टी इथं होणार आहेत. तर आपण मात्र मोठ्या संख्येची लाखोनी 100 ते 110 एकरचा जे ग्राउंड आपण तयार केले ते ग्राउंड पूर्ण भरून या महाराष्ट्रात इतिहास करायला आपण सगळ्यांनी आलं पाहिजे अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा लालवाडीच्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आणि सगळ्यांनी आपल्याला 17 तारखेला म्हणजेच परवा आंबडमध्ये ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा होती आहे. या सभेच्या आयोजनासाठी आंबड तसेच लालवाडी तसेच आंबड आणि परिसरातील पंचक्रोशीतील आयोजक मंडळींनी आता कंबर कसलेली आहे. विविध भागातून हजारोच्या संख्येने इथे गाड्यांची ये जा होणार आहे, त्याचबरोबर हजारोंच्या संख्येने इकडे मोटारी आणि वाहनांची ये जा होणार आहे, लाखोंच्या संख्येने इकडे ओबीसी बांधव जमा होणार आहे. सांगण्यात येत आहे की कोट्यवधीमध्ये हा समाज इकडे येणार आहे. ओबीसी आरक्षण बचाव यासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेची तयारी ही अशा पद्धतीने सुरू आहे.